किसी भी संस्था पिंपरी चिंचवड कॉलेज त्याच्याकडे 65 एकर जागा तत्कालीन एवढी मोठी जागा व्यासपीठावर बसलेले सगळे उद्योगपती या संस्थेचे सगळे पाठी राखे आपण या संस्थेला खरा होता दर्जा सुधारत असताना शिक्षणामध्ये अनेक शुभ असते शंकर भाऊंच्या पुतळ्याचं अनावरण झालंय पवार साहेबांच्या देखील नेतृत्वाखाली शंकर भाऊंनी काही काळ कालावधीमध्ये काम केलेले आणि म्हणून त्यांच्या देखील आठवणी धन्य पवार साहेबांच्या मनामध्ये निश्चित असते एका चांगल्या व्यक्ती महत्वाच्या शुभ असते. आणि यानंतर खरंतर तर कुणाच्या आयुक्त असणं आणि बापला रागण्या बोली आपल्या सर्वांच्या अशी पाठी यांना मी नमो सिद्धान पंच लोकांनी जनचे मोचे खालता संभाजीराव काकडे चालू स्वर शिकलो वेळच्या वेळ सामने भरून छोटे गावा जन्मलेला अशा या चिंचवडमध्ये यावं वडिलांनी खादी आणि मूर्त तपस्या फतेचंद सगळी माझी मित्र मंडळी आहे नव्या कामात सहभागी व्हायचं आणि पेर कौशल्य साहित्याची पंढरी मला तेव्हा येता येणार नाही म्हटलंय पावणे उडी मार प्रगती चालावी अशी उभारावं एवढी प्रार्थना. धन्यवाद या शुभेच्छांसाठी. सर्व क्षेत्रात आपल्या मोलाने तुम्हारे हर वार का पलट वार हो यू ही नहीं कहलाता शरद पवार हो. आणि खरंतर लाखो करोडो युवकांचे प्रेरणास्थान आपल्या देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्र भूषण शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्याचसोबत आपल्या शिक्षण महर्षी यांचे खास प्रसारक मंडळ आणि आपल्या सगळ्यांच्या अतूल नेहमी चांगल्या शिल्पकार संघ रसिकरण धन्यवाद. आमच्या दुसऱ्या शिक्षण संस्थेमध्ये माझ्याच कायद्याचे सचिव याशिवाय या ठिकाणी उपस्थित असे खासदार श्री नमता माझे खासदार श्रीनिवास पाटील अजून मी फांसरे असे वेगवेगळ्या क्षेत्राचे मान्यवर आणि क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत वर्ष अतिशय उत्तम काम केलं या ठिकाणी वर्षांनी विजय केलं आणि देशाचं काम बघायला संधी दिली. त्या कालखंडामध्ये काही मान्यवर महात्मा गांधी त्याचे पहिले नियुक्त अध्यक्ष म्हणून अण्णासाहेबांनी या ठिकाणी काम केलं. त्यांचं ओझं असो इथं पावले साचल्याच्या नंतर त्यांच्या घरातून मावशीने इथं आले आणि इथं आल्याच्या नंतर नंतरच्या काळामध्ये पंचायत समितीचे सभासद झाले तसेचे सभासद झाले शुद्ध बुद्धीनं काम करण्यात सेवा करून केली ही गोष्ट तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लक्षात आणि अशा मुलांचं काम या सरपेक्षा अधिक विद्यार्थी आणि अनेक इंग्रजी माध्यमाचे आहे CBSE कॉलेज आहे पॉलिटिक्स माहिती ती सगळे विद्यार्थी जे की आम्ही घेतले कॅन्सिटेशन मी घेतले सगळ्या विद्यार्थ्यांना संध्याकाळचं जेवण देण्याच्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या गोष्टी
स्वच्छता काढली आणि माझ्या मुलांना उपाशी सुरू जातात ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्यांना शिक्षण याच्यासाठी हातभार लावला. ती उदाहरणं मी याच्यासाठी घेतोय की व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी झाला, उद्योग झाला, तुम्ही डॉक्टर झाले, तुम्ही वकील झाले, त्याच्यामध्ये यशस्वी झाल्या हे यश सगळं मिळवल्याच्या नंतर पूर्ण समाधान आपल्याला नाही, समाजाचे शेवटच्या माणसाला आणि त्याच्या नव्या पिढीच्या ज्ञानदानाच्या संबंधीचं काम नाही हे आपलं कर्तव्य आहे आणि ते समजून आजार लावण्याचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून करतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद. मी आत्ताच उल्लेख करत असताना शांतीचा उल्लेख केला. कोयनेला भूकंप झाला. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्या दिवशी गणपती विसर्जनाचा दिवस होता. गणपती विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना शेवटचा गणपती गेल्याशिवाय झोपायचे. कुठे कचकचे येतात, कुठे वाद होतात, माझा पहिला का तुझा पहिला या समितीचे वाद होतात. आणि मला आठवत आहे की त्या दिवशी गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस आणि परवणीला एका गणपतीच्या मिळवणुकीतून वाद झाला आणि ती मिळवणूक थोडीशी दुसऱ्या तोटाला जाईल जात आहे याची मला काळजी वाटत होती. मी रात्री 3 वाजेपर्यंत फोनवर बसून होतो, कलेक्टरशी बोलत होतो, GSP शी बोलत होतो आणि जेव्हा मला 4 वाजता समजलं की शेवटचा गणपती गेला मी विसर्जनावर जाऊन अंग चाचलं आणि झोपलं आणि झोपल्याच्या नंतर पाऊन जाताना माझी खिडकी वाजायला लागली, माझी खास हे हलायला लागली. माझ्या लक्षात आलं की काहीतरी भूकंपासारखं दिसतंय. मी लगेच कोयनेला फोन केला आणि कोयनेला भूकंपाचं केंद्र होतं तर त्या ठिकाणी केल्याच्या नंतर तिथं सांगितलं इथं काही नाही तर कुठे आहे. त्यांनी सांगितलं की भूकंपाचं केंद्र लातूरच्या जवळ किल्ला दिला आणि हे कळल्याच्या नंतर मी सरळ तयार होऊन अधिकाऱ्यांना झोपेतून उठून सकाळी 7 वाजता मी किल्ला पोहोचलो आणि त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर गावोगावात जात असताना त्यांचा सल्ला पण कोण झळतंय, जखमी झालेली आहेत, गजरदारं पडलेली आहेत, 8,000 लोक मृत्यूमुखी पडले आणि 1,00,000 पेक्षा घरं ही उद्ध्वस्त झाली. प्रचंड संकट होतं पण महाराष्ट्रातलं वैशिष्ट्य असेल की या संकटाच्या काळात सुद्धा महाराष्ट्राचा सगळा वर्ग या संकटग्रस्तांना मदत करण्याच्यासाठी त्या ठिकाणी उभा राहतो आणि त्यामध्ये अनेकांनी मदत केली. ती मदत इतकी झाली की 3-4 दिवसांनी मला प्रचार करायला लागलं की मदत थांबा. लोक इतकं धान्य भासत होते, डॉक्टर येत होते, गजाच्यासाठी वासे पसरे सगळ्या गोष्टींची पूर्तता करत होते आणि अनेक कर्मचारी सकाळी होते. एक दिवशी वाजेकडे शांतीला मोठा विचार आणि त्यांनी सांगितलं काय करता येईल. मी करायला तयार. माझा पुढे एक प्रश्न असा होता की अनेक लहान मुले होती, त्यांचे आई वडील गेले, मुलांचं मुलांचं काय करलंय. शांतीला म्हणले की माझ्या जावं जायचं माझ्याशी गाडी म्हणजे घातली बसमध्ये इथं आली. इथे प्रिन्सिप सेंटरच्या जवळ एक इमारत सोपी होती महानगरपालिकेची, त्या ठिकाणी व्यवस्था केली. नंतर स्वतंत्र वास्तू बनली आणि गेल्या महिन्यामध्ये मी किल्लारीला गेलो होतो आणि त्या किल्लारीला गेल्याच्या नंतर तिथे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. ते सगळे तरुण लोक होते,
करेगा आणि त्यांनी सांगितलं की त्या लोकं हशा करत आमच्या घराची कशी वर्ष केली, तुम्ही शांतीच्या वस्तीघरात आमची सोय केली, तिथून आम्ही शिकलो आणि आज आम्ही या संकटाचा नाश करण्यासाठी यशस्वी झालेलो. सांगायचं तात्पर्य असेल की काही समाज यशस्वी काम करत असतो. आज या ठिकाणी सरकार जे आहे अनेक सार्वजनिक क्षेत्राला जे शिक्षित होते ते स्वतःचे ते सगळ्यांची मदत असते. पण कुठेही संकट आल्याच्या नंतर आपलं कर्तव्य समजून त्या संकटग्रस्तांच्या पाठीशी वर राहिलं महाराष्ट्राचे अनेक लोक पुढे येतात आणि याच्यामध्ये जैन समाज हा कथाखेरी पुढे येतो त्याचा माझ्या संख्येला अतिशय आनंद आहे. आणि म्हणून हे एक उदाहरण मी तुम्हाला शांतीचं सांगितलं. ऊर्जा संकट आलं तिथे ते होते कुठे संकट आली त्यांची आणि संकटाची गाठ ही ठरलेली असते. त्या कामात माझ्याही काय जबाबदारी पडली. ऊर्जेला ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांची एक बैठक बोलवली. नवजंभार महाराष्ट्रामध्ये येतात यासाठी काहीतरी धोरण ठरलं पाहिजे, काही यांच्या नक्की पाहिजे आणि हे काम तुमच्याकडे करावं. सोनिया गांधींच्या भाषण सगळ्या पक्षाच्या लोकांनी हे सांगितलं की किराणी आणि लातूर मुंबईचा माफकर आणि अन्य प्रश्न या सगळ्या मार्च करण्याच्यासाठी एक व्यक्ती दिसते आणि हे सगळं माझ्या चाचलं आणि समज दिवसाची या संबंधीची लेखी हा सगळ्याचा अधिकार हा मला दिला. अशा कामामध्ये दोन तीन वर्ष हे लक्ष घातलं. आज महाराष्ट्रात कुठे संकट आलं तर त्यासाठी जागरांनी यांच्यानं की राज्याचं देशात उभी आहे अशा कामामध्ये